रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि राजा शिव छत्रपती क्रीडा मंडळाच्या वतीने महिलांच्या भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या कुस्ती स्पर्धेचे भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत आणि दिवंगत दिबा पाटील यांच्या सून मनीषा पाटील यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन झाले. या कुस्ती स्पर्धा टेंबोडी येथील मैदानात रंगल्या. पनवेल तालुक्यातील टेंभोडे येथील मैदानात एकच ध्यास कुस्तीचा प्रचार आणि प्रसार हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि राजा शिव छत्रपती क्रीडा मंडळाच्या वतीने महिलांच्या भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत 30 किलो वजनी गटात अलिबाग येथील सानवी पाटील हिने प्रथम क्रमांक तर खोपोली येथील लावण्या सिंग हिने दुसरा क्रमांक पटकाविला आहे. 40 किलो वजनी गटात खोपोली येथील क्षितिजा मरागजे हिने प्रथम क्रमांक तर अलिबाग येथील मैथिली गावडे हिने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. 45 किलो वजनी गटात खोपोली येथील आस्ती शिंदे हिने प्रथम क्रमांक तर प्रणिता शिंदे हिने दुसरा क्रमांक पटकाविला आहे. 45 ते 53 किलो गटात खोपोली येथील पायल मरगजे हिने प्रथम क्रमांक तर पनवेल येथील वनिता गवंडी हिने दुसरा क्रमांक पटकाविला आहे. 54 ते 59 किलो वजनी गटात खोपोली येथील प्रांजली कुमार हिने प्रथम क्रमांक तर रोशनी परदेशी हिने दुसरा क्रमांक पटकाविला आहे. 60 ते 65 वजनी गटात पनवेल येथील अमेघा घरत हिने प्रथम क्रमांक तर ऋतुजा खेडके हिने दुसरा क्रमांक पटकाविला आहे. 66 ते 71 किलो वजनी गटात ठाणे येथील पौर्णिमा धिडे हिने प्रथम क्रमांक तर अलिबाग येथील सानिका राऊत हिने दुसरा क्रमांक पटकाविला आहे. तर 72 ते 76 किलो वजनी गटात खोपोली येथील सानिका सूर्यवंशी हिने प्रथम क्रमांक तर अलिबाग येथील आलेशा कासकर हिने दुसरा क्रमांक पटकाविला आहे. सर्व विजेत्यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी नगरसेविका विद्या गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे, पडघेचे माजी सरपंच कृष्णा शेठ पाटील, महिला मोर्चा सरचिटणीस प्रतिभा भोईर, माजी सरपंच शशिकांत शेळके, काळूराम कडव, सरपंच अशोक गडगे, मंजुळा मस्कर, श्यामा काळू पाटील, शनिवार शेठ पाटील, रामभाऊ पाटील, अनंता पाटील, गोमा भोईर, पत्रकार भागवत आहिरे, कुमार लोंडे, पंच गजानन हातमोडे, राजाराम कुंभार, भालचंद्र भोपी, रुपेश पावशे, रुपाली शिंदे जोगदंड, प्रतीक्षा भोईर पाटील, प्रसन्न पाटील, जगदीश मरागजे, स्पर्धेचे आयोजक अस्मिता माळी, योगिता भोईर, निखिल भुवड यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. सर्व खेळाडूंना सर्वप्रथम मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो की आपण चांगला कुस्ती खेळ करा आणि आपल्या सर्व लोकांचं मनोरंजन करा, कारण तर आपला कुस्तीचा खेळ फार मोठा झालेला आहे. परंतु दरवर्षी आम्ही हे 2 वर्ष फक्त गेले पण शिकेटीला आम्ही दरवर्षी कुस्त्यांचा सामना त्या ठिकाणी आम्ही ठेवत होतो, कबड्डीचे सामने ठेवत होतो. मग त्या 2 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये जरा खीळ बसली दोन्ही खेळांना. आणि पण आता दरवर्षी आपल्या तालुक्यामध्ये सर्व ठिकाणी होते. माझ्या वाढदिवसानिमित्त नेहमी आमचे खेळाडू जे आहेत अध्यक्ष बळीराम पाटील वगैरे राजेंद्र पाटील हे माझ्या वाढदिवसानिमित्त कुस्त्यांच्या दंगली त्या ठिकाणी ठेवत असतात, शिवकरला कुस्त्या असतात. आणि म्हणून आज खरं वैशिष्ट्य म्हणजे मुलींच्या स्पर्धा ज्या ठिकाणी ठेवण्याचं धाडस केलेलं आहे आणि ते खरोखर सर्वांना बघायला आवडेल. मुलीसुद्धा कुठल्या क्षेत्रामध्ये कमी नाही आहेत हे मुलीने आपल्याला सर्वांना या लोकांना दाखवून द्यायचं आहे. मी पुन्हा सर्व ज्या खेळाडू आहेत त्या खेळाडूंना मनापासून हार्दिक शुभेच्छा देऊन मला या ठिकाणी बोलवलं आणि आमचा मान सन्मान केला त्याबद्दल तुमचा सर्व आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो, सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजा छत्रपती क्रीडा मंडळ पनवेल यांच्या माध्यमातून आज टेंभोडे विभागात कुस्ती स्पर्धा चालू झालेली आहे. या कुस्तीच्या आखाड्यात ज्या ज्या स्पर्धकांनी भाग घेतलेली आहे त्यांना सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा देते. आणि खरोखरच आज खूप एक म्हणजे एक आपल्याकडे महिलांना बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो या कुस्ती ज्यांनी आयोजित केले त्या आयोजकांना सर्वप्रथम धन्यवाद आणि त्यांचा आभार व्यक्त करते की महिलांसाठी काहीतरी म्हणजे एक नवीन गेम आपल्या रायगड जिल्ह्यात. आता प्रज्योतीताईने सांगितले की महिलांसाठी ही रायगड जिल्ह्यात पहिलाच कुस्ती स्पर्धा चालू झालेली आहे. तर कुस्तीच्या या आखाड्यात जेव्हा आपला रुपेश पावसे याला आम्ही बघितलं होतं
तसंच माझ्या महिलेलाही आम्ही इथं पाण्याचा आज ज्या आयोजकाने आम्हाला इथे बोलवले आमंत्रित केलेलं आहे, खरोखरच त्यांचा मनापासून आभार व्यक्त करते.